एखाद्या परिवारामध्ये मतभेद होत असतात, मनभेद नाहीये. भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं सरकार महाराष्ट्रात विराजमान झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा संघटनात्मक आणि शासनातला दोन्हीकडे समन्वय असावा याकरता प्रत्येक महिन्याला एक बैठक होते, तेवढा संदर्भ या बैठकीत आहे. कशा पद्धतीने काही मतदारसंघातले वाद आहेत ते देखील बाहेर आले होते, विशेषतः दावे प्रतिदावे जे करण्यात येत होते या सगळ्या संदर्भात आधी देखील सूचना देण्यात आल्या आहेत तुमच्या माध्यमातून, मात्र येत्या काळात देखील हा वाद वाढू नये याबाबत ते कल या बैठकीत झाला. एखाद्या परिवारामध्ये मतभेद होत असतात, मनभेद नाहीये, त्यामुळं आजच्या बैठकीचा काही तो संदर्भही नाहीये. पण शिवसेना आणि भाजप भाऊ आहोत आणि त्यामुळे एका परिवारामध्ये दोन भाऊ आणि त्यामुळे एखाद्या जिल्ह्यात एखाद्या तालुक्यात थोडा जरी असमन्वय झाला तर तो समन्वय वरिष्ठांना करावा लागतो आणि त्याकरताच महिन्यातून एकदा आम्ही बसतो. तर एवढंच औचित्य या बैठकीत आहे, असं काही स्पेसिफिक या विषयाचं काय त्या विषयाचं काय असं बैठक नाहीत आहे. प्रत्येक महिन्यात आम्ही बसायचा आमचा जो निर्णय आहे तो पुढे कायम राहणार आहे आणि आताही झाला आहे. एकनाथजी देवेंद्रजींच्या समन्वयाने दोघांची पार्लमेंटरी बोर्ड आणि आमचं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जे निर्णय घेतील त्या निर्णयाला संपूर्ण महाराष्ट्रातली भाजप शिवसेना ही ताकद देईल. मी तर मागेही सांगितलं आपल्याला वारंवार, भाजपचा निर्णय असा आहे की भाजपाच्या उमेदवारापेक्षा जी ताकद आम्ही देणार आहोत त्यापेक्षाही अधिकची ताकद अधिकची शक्ती शिवसेनेच्या उमेदवाराला देणार आणि शिवसेना सुद्धा त्याच पद्धतीने भाजपला उमेदवाराला देणार आहे. त्यामुळे एकनाथजी देवेंद्रजी जे समन्वय करतील, जे काही पुढच्या काळात आज ती चर्चाही नाही आहे त्या विषयाची, आज काही ती बैठकही नाही आहे, पण साधारण राज्याचा आमच्या सर्वांचाच एक निर्णय आहे की भाजपा सेना युती प्रचंड ताकदीने किंतु परंतु जंतु मनात न ठेवता ही प्रचंड ताकदीने पुढच्या काळामध्ये ज्या ज्या निवडणुका येतील स्थानिक स्वराज्य संस्थासहित राज्याच्या आणि केंद्राच्या सर्व निवडणुकीमध्ये घट्ट राहणार आहे. तर ठीक आहे ना, परवानगी नाकारली तर देतील परवानगी, आम्ही सांगतील त्यांना आमचे सर्व शिवसेनेचे नेते की का आम्हाला परवानगी पाहिजे, कुठल्या विषयाची परवानगी पाहिजे. त्यांनी नाकारली असेल पण ते किती महत्वाची आहे हे जेव्हा आपण सांगतो प्रशासनाला तेव्हा प्रशासन योग्य निर्णय घेईल.